कॉर्पोरेट क्षेत्रातील खासगी कंपन्यांमधील नोकरीमध्येही आरक्षण लागू करावे त्यासाठी राज्य सरकारने अफर्मेटिव्ह ऍक्शन कायदा लागू करावा अशी मागणी लोकतांत्रिक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. यासाठी पक्षाच्या वतीने येत्या शनिवारी राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे असेही ते म्हणाले. आमदार पाटील म्हणाले, सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती बंद आहे, रिक्त जागाही भरल्या जात नाहीत, त्या भरण्याऐवजी कंत्राटी पद्धत लागू केली जात आहे. सर्वाधिक नोकऱ्या खासगी क्षेत्रात असून त्या देखील उच्चभ्रू आणि उच्च जातीच्या ताब्यात आहेत, त्यामुळे खासगी कंपन्यांमधील नोकऱ्यांसाठी संविधानात दिल्याप्रमाणे आरक्षण लागू करावे त्यासाठी सरकारने अफर्मेटिव्ह ऍक्शन कायदा लागू करावा, सरकारी नोकऱ्यातील रिक्त जागा त्वरित भराव्यात, नोकर कपात आणि कंत्राटी पद्धत बंद करावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या व मोफत शिक्षण द्यावे, 25 लाखापर्यंतची सरकारी कामे बेरोजगार इंजिनियर्सला विनानिविदा लॉटरी पद्धतीने द्यावीत अशा मागण्या यावेळी कपिल पाटील यांनी केल्या. चला तुम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी प्रचंडपणावर वाढलेली आहे आणि सरकार रोजगार विरोधी धोरण राबवत आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये 2.5 लाख पदं रिक्त आहेत, त्यात अनुदानित शाळांमधली पदंसुद्धा आली, पण सरकार ते भरायला तयार नाही. MPSC लाखो दरवर्षी 3.5 लाख मुलं परीक्षेला बसतात, त्यांच्यासाठी नोकऱ्या तयार होत नाहीत. 1,92,000 DED-BED उमेदवार प्रतीक्षेत आहेत, शिक्षकांच्या नोकऱ्या सरकार काढत नाही. एका बाजूला हे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या 80% नोकऱ्या या खाजगी क्षेत्रात आहेत आणि खाजगी क्षेत्रातल्या 80% नोकऱ्या या शहरी उच्चभ्रू वर्गाच्या आणि वरिष्ठ जातींच्या ताब्यात आहेत. खाजगी क्षेत्रामध्ये फ्रॉम लोअर टू अपर मॅनेजमेंटमध्ये ना शेतकऱ्यांची मुलं आहेत, ना दलितांची मुलं आहेत, ना मागासवर्गीयांची मुलं आहेत, ना भटक्यांची मुलं आहेत, ना OBC मुलं आहेत, ना मुस्लिमांची मुलं आहेत. महाराष्ट्रामध्ये 40+ मोठ्या कॉर्पोरेटना आम्ही पत्र लिहिलेली आहेत, फिकीला लिहिले आहे, CII लिहिलेलं पत्र, की तुम्ही या वंचित वर्गाला आपले दरवाजे उघडणार की नाही आणि सरकार अफर्मेटिव्ह ॲक्शन कायदा करणार की नाही. अमेरिकेसारख्या देशामध्ये तिथले आदिवासी म्हणजे नेटिव्ह रेड इंडियन्स असतील, आफ्रो अमेरिकन म्हणजे ज्यांना पूर्वी ब्लॅक्स असं म्हटलं जायचं ते आहेत, आपल्याकडनं जे राहतात तिथे राहतात ते एशियन्स हिस्पॅनिक्स, या सगळ्यांना तिथे अफर्मेटिव्ह ॲक्शनमार्फत आरक्षण मिळतं, खाजगी क्षेत्रामध्ये नोकऱ्या मिळतात. मग महाराष्ट्रात आणि भारतातल्या खाजगी नोकऱ्यांमध्ये दलितांना, आदिवासींना, OBC भटक्या विमुक्तांना, शेतकरी जाती आहेत, मराठा आहेत, लिंगायत आहेत, यांना, मुस्लिम समाजातले तरुण आहेत, यांना का जागा मिळू नयेत. स्थिती तर अशी आहे की या वर्गातल्याचं स्थान अत्यंत नगण्य आहे, आदिवासी तर 0 खाली प्रमाण आहे, मुस्लिमांना तर दरवाजातसुद्धा उभं केलं जात नाही, पण महाराष्ट्रात दुष्काळाने होरपळतो आहे. किती दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना खाजगी क्षेत्राने सामावून घेतलं तर आकडा आहे 0. जर दुष्काळग्रस्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कड जर खाजगी क्षेत्राला नसेल तर बाकीच्या वंचित वर्गांच्या बाबत त्यांचं काय धोरण असू शकतं हे आपल्याला समजू शकतं. पण आमची मागणी आहे की SC ST OBC VJNT शेतकरी जाती मराठा लिंगायत आणि मुस्लिम या समाजातला खाजगी क्षेत्राच्या नोकऱ्यांचे दरवाजे उघडे झाले पाहिजेत, त्यासाठी अफर्मेटिव्ह ॲक्शन कायदा झाला पाहिजे, त्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि शिक्षण या सगळ्या वर्गाला मोफत मिळालं पाहिजे. ही नोकरी मिळवण्यासाठी जे जे शिक्षण लागेल ते मोफत मिळालं पाहिजे. दुसरी आम्ही मागणी केली की MPSC मुलं दरवर्षी 1.5 लाख मुलं प्रत्यक्ष 11-3.5 लाख मुलं परीक्षेला बसतात, त्यांना नाही संधी मिळाली समजा सरकारी नोकरींमध्ये, मुलं हुशार असतात, मेरिटमध्ये असतात, शेवटची संधी जर हुकली तर त्या मुलांना UPSC खाजगी क्षेत्राचे दरवाजे तुम्ही उघडले पाहिजेत, ही आमची एक मागणी. येत्या शनिवारी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती लोकतांत्रिक जनता दल आणि बेरोजगार तरुणांच्या संघटना, छात्रभारती, शिक्षकांच्या संघटना, कर्मचाऱ्यांच्या संघटना एकत्र येतील आणि निवेदन देतील आणि या आंदोलनाचा इशारा देतील.